हा वाटलेला मसाला टाकायचा आहे. चांगला परतून घ्यायचा हा. तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. यामध्ये मसाले ऍड करायचे. हळद टाकतोय आपण. किचन किंग मसाला, बेटकी मिरचीचं तिखट, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा हा मसाला. आता आपण झाकण ठेवणार आहोत याच्यावर. 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर ठेवायचा, म्हणजे मसाला चांगला शिजतो. मसाला आपला चांगला परतून झालेला आहे. वास पण खमंग यायला लागलेला. आपण ह्याच्यामध्ये आता शिजलेले राजमा टाकणार आहोत. 3 शिट्ट्या करून घेतलेला राजमा आहे, आपण काढून घेणार आहोत. ते आपण शिजवलेला राजमा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. इथे चवीपुरतं मीठ टाकतोय आपण भाजीमध्ये. अजून 5 ते 7 मिनिटं आपण झाकून ठेवून वाफ येऊ द्यायची. इथे आपला राजमा मसाला तयार झालेला आहे. असाच प्रकारचा मसाला तयार झालेला आहे आपला. आता हे आपण काढून घेणार आहोत. हे आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, वर्षाच किचन या चॅनलला. धन्यवाद.